छान असे सोलून घेणार आहोत आपण आलू शिलनी असतात आपली त्याने आपण छान याला शिल हाय फ्रेंड्स मी ती ओवी की रसे चॅनल चॅनलमध्ये खूप स्वागत चला आज आपण कच्च्या केळ्यांची भाजी कशी करायची ते बघूया त्यासाठी मी ते कांदा घेतलेला आहे आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट केलेली आहे हळद मीठ मौरी जिरं तिखट मसाला आणि हे कच्चं केळा आहे शिलून घेतले आणि त्याचे बारीक खाप केलेलं आहे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आपली छान तेल गरम झालं आपण मोहरी टाकली त्यानंतर आपण जिरं टाकायचं आपले मोह मोहरी तळतळायला ताड़ लागली की आपण आपलं आलं मिरची लसूणची पेस्ट आहे ती टाकली ती आपली झालेली आहे आता आपण त्यामध्ये कांदा टाकला छान एकदा परतून घेऊ आणि कांदा आपल्याला छान लालसर होऊ द्यायचा थोडासा बघा मी हळद टाकली आता आपला कांदा छान झालेला आहे हळद थोडं तिखट त्यानंतर मसाला आता छान एकदा परतून घेऊ इथे हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहे तुम्हाला तुम्ही जर तिखट नाही टाकलं तरी काही हरकत नाही कारण की ऑलरेडी आपण मिरच्या केलेला घे घातलेला होता त्याच्यामध्ये आता आपण केळ्याचे खाप टाकून घेणार आहोत मी छान बारीक चिरून घेतलेले होते आणि छान मिक्स करून घेऊ आपण पूर्ण आणि कोथिंबीर टाकायची छान हिरवीगार अशी कोथिंबीर आहे को, को कोथिंबीरने एक वेगळाच कलर येतो भाजीला तर चला आता आपण हे झाकण ठेवूया आणि पाच सात मिनटं आपण भाजीला होऊ द्यायचं बघा आता आपली पाच सात मिनटं झालेले बघा आपली भाजी छान अशी रेडी झालेली आहे आणि खूप आपण जशी आलूची भाजी लागते त्या प्रकारचीच ही भाजी आपल्याला लागते पण खूप छान लागते करून बघा मित्रांनो एक वेगळी चव हो मिळेल तुम्हाला आणि एक वेगळं काहीतरी खायला मिळेल शिजली की नाही आपण बघू हे बघा अशी आपण थोडंसं म्हणजे कापून बघायचं सराट्याने आपल्याला सहजरितीने ती कट झाली म्हणजे आपण आपली भाजी छान शिजलेली आहे बघा सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद